मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने पाणी परिसरातील झोपड्यांमध्ये शिरल्यामुळे अवघ्या क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पाण्याने झोपटपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचं सर्वस्वच हिरावून नेलंय. अचानक झालेल्या या संकटामुळे नागरिक सुद्धा भेदरलेल्या अवस्थेत पाहायला मिळालेत. काय करावं आणि या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरं जावं हे त्यांना सुचेन असं झालंय. वेगाने कालव्याचं पाणी घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी म्हणून जे काय होतं ते सगळं त्या पाण्यात आपल्यासोबत वाहून नेलं. यानंतर मागे उडला आकांत आणि आक्रोश. आता येथील नागरिकांकडून उद्ध्वस्त झालेल्या संसाराची सावरासावर चालू आहे. आता जे राहिलं ते आपलं आणि वाहून गेलं ते गंगा माईचं असं म्हणत पुन्हा घर सावरण्यास सुरुवात केली आहे. कोणी घर पुरसत होतं तर कोणी आसपास पडलेल्या साहित्यात आपलं काही आहे का हे शोधत होतं. पानशेत धरणातून पाणी पुरवठा करणारा मोठा कालवा हा काल फुटल्याने एकच हाहाकार माजला. शेकडो घरं ही उद्ध्वस्त झाली आहेत आपण ह्या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणी राहणारा वर्ग हा कामगार वर्ग असल्याने मोठ्या प्रमाणात पत्र्यांची आणि कच्च्या बांधकामाची घरं ह्या ठिकाणी दिसून येतात. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ह्या ठिकाणच्या घरांची पडझड ही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे आणि घरातील जे साहित्य टी व्ही फ्रीज किंवा फर्निचरचं जे साहित्य असेल ते पूर्ण वाहून बाहेर पडलेलं आणि त्याचीच शोधाशोध ह्या ठिकाणी नागरिकाकडून केली जात आहे. सध्या महापालिकेकडून पंचनाम्याचं काम ह्या ठिकाणी चालू आहे आणि स्थानिक नागरिकाकडून घरातून वाहून गेलेल्या साहित्याची शोधाशोध ह्या ठिकाणी आता सुरू आहे. काही नागरिक आपल्यासोबत आहेत. मावशी काय सांगाल, काय 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 नुकसान झालं कालच्या तुमचं? नुकसान झाले हो, सगळं अख्खं घर गेलं, संसार गेला, उघड्यावर अंगाच्या कपड्याची यावं. आम्ही मुलं बिलं लेकरं बिकरं ओढून दुरीनं काढल्या ती. मी कामाला होते, कामावून जर आले तर मला लोक येऊ देना. त्या मांगेर बापासनं दत्तवाडीकडून पळत पळत रडत आले मी. हो, काल तुम्ही अचानक बेघर झाला, त्यानंतर तुम्हाला राहण्याची सोय वगैरे कुठे करण्यात आली? शाळेमध्ये, शहाण्या गुरुजीच्या शाळेमध्ये रात्री चहा, हो चहा, बिस्किट पुडं, भात बीत दिला आम्हाला रात्री खायला, पाण्याच्या बाटल्या भेटल्या. पाणी बी नाही होतं ना, काहीच नव्हतं. हो, तर अचानक ओढून आलेल्या संकटामुळे शेकडो घरांचं मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी नुकसान झालं आहे. ह्या ठिकाणचे नागरिक हे बेघर झाले आहेत. तर ह्यांच्या राहण्यापिण्याची सोय या जवळच्या महापालिकेच्या शाळेत करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हाल देखील ह्या नागरिकांच्या सध्या इकडे होत आहेत. तर या पीडितांना काही सामाजिक संस्था तसेच महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाणी पुरवठा केला जातोय. तसेच पडझड झालेल्या घरांचा पंचनामा देखील महापालिका कर्मचाऱ्यांकडून केला जातोय. नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून येथील नागरिकांना मदत देखील करण्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.